नमस्कार, मी डीटी आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। सोनसडे ग्रामस्थांनी मुंबई मंडळानं सोनसडे या गावात तसेच तळा इंदापूर मार्गावर नुकताच वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबवलाय. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची खूप मोठी भूमिका आहे, मात्र आपण शहरीकरणाकडे वळाल्यामुळे बऱ्याच प्रमाणात वृक्षतोड झाली आहे, त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चाललाय. झाडे लावा झाडे जगवा हे घोषवाक्य फक्त कानावर ऐकू येतं, मात्र त्यावर खूप कमी प्रमाणात कृती होते. या सर्वांचा सारासार विचार करून सोनसडे ग्रामस्थ मंडळ तसेच मुंबई मंडळ यांनी एकजुटीनं एकत्र येऊन रस्त्याच्या कडेला तसेच मोकळ्या जागेत वृक्षारोपण केलं आहे. तसेच प्रत्येक झाड एकेकानं दत्तक घेऊन त्याचं संगोपन करण्याचं देखील वचन दिलंय. या वृक्षांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारे पिंपळवड तसेच कडुनिंबासारख्या औषधी वृक्षांचा समावेश आहे. या वृक्षारोपणाप्रसंगी प्रमुख अतिथी तळा मराठी शाळेचे शिक्षक श्री सुनील बैकर यांनी प्रामुख्याने उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे ग्रामस्थ अध्यक्ष देवजी गावडे, महिला अध्यक्ष सुरेखा बोंबले, आदर्श सेवा मंडळ अध्यक्ष श्री संतोष पवार, सचिव मंगेश भोसले, सल्लागार अविनाश बोंबले, उपाध्यक्ष नामदेव वनगुले, सहखजिनदार महादेव रसाळ, केशव कदम, मुंबई कार्यकारिणी सदस्य आणि सर्व युवक मंडळ यांची उपस्थिती होती. आदर्श सेवा मंडळ सोनसडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आजचा जो वृक्ष संवर्धन वृक्षारोपण हा कार्यक्रम घेतलेला आहे, खरं तर त्यांचं प्रथम अभिनंदन. कारण या कार्यक्रमासाठी आज मुंबईवरून जे आलेली तरुण मंडळी आहे, युवक मंडळ आहे, ते या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी ते या ठिकाणी आलेले आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की यांनी सर्वांनी झाडं नुसती लावलेली नाही आहेत, तर ती झाडं दत्तक सुद्धा घेतलेली आहेत आणि मला पण दोन झाडं या रस्त्याची दिलेली आहेत दत्तक. तर यांनी सर्वांनी, आणि दुसरी गोष्ट, आमची जी कॉलेजची मुलं आहेत, ही मुलं या झाडांची काळजी घेणार आहेत, कारण ते इथे आहेत, त्यामुळे नक्कीच आम्ही नुसती लावलेली नाही तर ही झाडं वाढवण्यासाठी सुद्धा कटिबद्ध आहोत. तर आपलं सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, जे मुंबईवरून आले त्यांचे आणि आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ आणि महिला त्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि जी झाडं लावलेली आहेत ही वर्षानुवर्ष जगणारी आहे, त्याच्यामध्ये वड आहे, पिंपळ आहे, आणि आज आपल्याला या कोकणामध्ये जे दुर्मिळ झालेलं झाड आहे ते आहे कडुनिंब. कारण घाटावरती तुम्हाला ही झाडं भरपूर दिसतील, पण आपल्या कोकणात हे औषधी झाड दिसत नाही आहे आणि त्याचाही त्यांनी या ठिकाणी लागवड केलेली आहे. जगवण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत आणि आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. आज चौदा जुलै 2024 रोजी सोनसडे या गावी आम्ही वृक्षारोपण आयोजित केलेलं आहे. या आयोजनामध्ये आदर्श सेवा मंडळ सोनसडे व ग्रामस्थ मंडळ सोनसडे आणि महिला मंडळ सोनसडे यांच्या संयुक्त विद्यमानाने या हायवेवरती आम्ही वृक्षारोपण करत आहोत. विविध प्रकारची झाडे लावत आहोत. लावत असताना या झाडांचे उपयोग काय आहे या मंडळाचे अध्यक्ष आम्हाला आज सविस्तर थोड्या दिवस सतत बोलतो. सर्वांना नमस्कार. आज आपण या ठिकाणी वृक्षारोपण वृक्ष लागवड कार्यक्रम होत आहे. तर फक्त वृक्ष लागवड नाही तर वृक्ष संवर्धन पण तेवढीच महत्वाचं आहे. आज आपण आदर्श सेवा मंडळ, मुंबईकर मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जो हा कार्यक्रम केला आहे त्याचं वैशिष्ट्य खूप वेगळं आहे. आपण आज ग्लोबल वॉर्मिंगच्या वातावरणात बघितला तर बदल पाहता या मे महिन्यात आपल्याला अंदाज आला असेल की किती गर्मी आणि ती ऊर्जा बाहेर निघते, त्या उद्दिष्टानं झाडं किती महत्वाची आहे या पृथ्वीवरती, ते आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती म्हणून आपण झाडे या ठिकाणी लावत आहोत. जर आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावत, एक वड आहेत, पिंपळ आहेत आणि कडुनिंबाची झाडं आहेत, त्याप्रमाणे शिवची झाडे आहेत. आता वड आणि पिंपळ का, तर या पृथ्वी दलावरती ऑक्सिजनचा जो साठा आहे तो या वृक्षारोपणानेच होतो आणि ही त्याचीच झाडे आहेत. वडामुळे खूप ऑक्सिजन चांगला बाहेर दिला जातो, किंवा पिंपळ आहेत किंवा इतर झाडे आहेत, त्याने ऑक्सिजनचा साठा मुबलक प्रमाणात या ठिकाणी येतो. त्यामुळे आपण ही विशिष्ट झाडं लावतात. फक्त आपण कलम आंबे झाडे हे आपल्या शेतामध्ये लावतो, पण इथं वड वृक्ष ही जी झाडं लावतो पिंपळ, त्याने ऑक्सिजन चांगल्या प्रकारे वातावरणामध्ये निर्माण होतो. त्या उद्दिष्टानं मुंबईकर मंडळ, ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांच्या उद्दिष्टाने ही झाडं आपण ऑक्सिजन देणारे झाडे लावत, जेणेकरून वातावरणामध्ये चांगलं वैशिष्ट्य निर्माण होईल आणि त्याप्रमाणे जो कडुनिंबाचं झाड आहे त्यातून जी बॅक्टेरिया वातावरणामध्ये जे खराब विषाणू निर्माण होतात त्यातून हे जे झाड आहे कडुनिंबाचं तर एक चांगली ऊर्जा येते आणि वातावरणामध्ये जे विषाणू आहेत ते पूर्ण प्रकारे नष्ट करतात. या हेतूने आम्ही हा उद्दिष्ट या ठिकाणी साध्य केलेला आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे महिलांपैकी या कार्यक्रमासाठी जे उपस्थित आहेत तर
मी महिलांनाही विनंती करतो आपल्यापैकी कुणी एकानी या उपक्रमाबद्दल दोन शब्द बोलावे. खूप छान संकल्पना आहे. आपण आज माझी वसुंधरा अभियान राबवत आहोत सोनसडेमध्ये. तर ऍक्च्युली खरंच गरज होती आपल्याला या अभियानाची, कारण रस्ता रुंदीकरणामुळं भरपूर मोठ्या प्रमाणात आपली झाडं तोडली गेली आहेत. त्याच्यातच म्हणजे वडाचं झाड, चिंपाची झाडं, आपल्याकडे भरपूर प्रमाणात दुतर्फा झाडं होती. आपल्याला त्याने भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळायचं, आपल्याला शुद्ध हवा मिळायची आणि आपल्याला तापमानाची झळ देखील लागायची नाही. पण आता ती वृक्ष तोडल्यामुळे आपल्याला त्याचा खूप त्रास होत आहे आणि अतिशय आता ग्लोबल वॉर्मिंग पण वाढलेलं आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सोनसडे गावातील मुंबईकर मंडळ, गावकरी मंडळ, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ यांनी हा उपक्रम राबवत आहे. तर आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय चांगला उपक्रम आहे आणि पर्यावरणाचं देखील संरक्षण होणार आहे आणि आपल्याला देखील खूप चांगले फायदे होणार आहे. तर सगळ्यांचे धन्यवाद. नमस्कार सर्वांना. आज हा आपला सोनसडे गावात मुंबईकर मंडळ, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि खरोखर खूप चांगली संकल्पना आहे. आणि म्हणजे सर्वांनी म्हणजे आता आपण झाडं लावतो तर प्रत्येक माणसाने, माझं असं आहे, प्रत्येक माणसाने एक दोन झाडं जगवायला पाहिजे. आपण स्वतः म्हणजे बाबा मी एक तरी झाड जगवीनच, नुसतं लावलं आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते बरोबर. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.